ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी, श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विले उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आता 2-3 दिवसांवर म्हणजे अमावस्या आलेली आहे, अश्विन अमावस्या आहे आणि दिवाळी हे चालू आहे सध्या, म्हणजे चालू झाली म्हणा की आजपासनं, आणि ती 15 तारखेला अमावस्या येते। तर बरेच जणांना विचारलं होतं की 14 धरायची का 15, तर 15 अमावस्या पकडा तुम्ही, कारण 15 आपल्याला जी तुम्हाला मी पितृदोषाबद्दल काही विधी सांगितला आहे अमावस्याचा तो करा। तर मंडळी, आता 15 अमावस्या, ती अश्विन अमावस्या आणि दिवाळी पण आहे। आता ही अमावस्या याचं एक महत्त्व आहे थोडक्यात। तर या अमावस्याला काही मी गोष्टी सांगणार आहे तुम्हाला की दान धर्मातल्या, तसं तर प्रत्येक अमावस्याला आपण दानधर्म करावा, अन्नदान करावं, हे तर मीच तुम्हाला सांगतो। कारण ज्यांना प्रभावी असा पितृदोष आहे त्याने तर अमावस्याला जरूर अन्नदान करावं। खूप जे का पितृदोषासाठी तुम्ही खर्च करता, एकदा करता की पुन्हा काही बघत नाही, त्यापेक्षा तुम्ही महिन्याच्या महिन्याला असं थोडंसं अन्नदान करता, म्हणजे जे जमन तेवढं अन्नदान केलेलं खूप चांगलं आहे। आता आपल्याला एकदा जेवलं की भागतं का? तसं जे पूर्वज आहे आपले पित्र, तुम्ही एकदा आयुष्यात करताना पुन्हा सोडून देता, त्याच्यापेक्षा तुम्ही महिन्याच्या महिन्याला तुम्ही जर त्यांना जेवू घातलं तर ते अधिक तृप्त होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील। तर आता दिवाळी येते ना, आता दिवाळी दिवशी अमावस्या येणारी, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही तर टायटल वाचलंयच की काय धनलक्ष्मी घरात वास करणार आहे, मग आपलं दारिद्र्य हटणार आहे, मग असं प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये धन यावं, सगळ्या गोष्टी व्हाव्यात, पित्राचा आशीर्वाद मिळावा, मग त्यासाठी आपल्याला दान धर्म करावं लागतं। सगळ्यात उत्तम मार्ग, सोपा सहज करायसारखा। आता दिवाळी दिवशी काय करायचं आपल्याला, जे गोर गरीब आहेत, अगर इतर कोणी समजा की त्यांना तुम्ही जमन असं जेवढं घडल तेवढं तुम्ही दिवाळीचा फराळ, म्हणजे गोड पदार्थ, नंतर ते बाकीचं द्या अथवा नाही, पण गोड पदार्थ हा जरूर द्या। तो दिल्यानंतर त्यांचा जो आत्मा आहे तृप्त आत्मा होईल आणि ते आत्मा तुम्हाला आशीर्वाद देणार आहे। त्या दिवशी तुम्हाला जमन तेवढं, जी गरजू असतात, भिक्षा मागणारे काही लोक असतात, अशांना तुम्ही जरूर ते दान द्या, फराळीचं दान द्या। त्याबरोबरच आपल्याला दुसरं पण करता येतं, वस्त्रदान करता येतं। जे वस्त्र असतील, गोरगरीब असतील, त्यांना तुम्ही जमल असं तुमच्या ऐपतीप्रमाणे वस्त्र द्या। आणि विशेष म्हणजे तुमचं दारिद्र्य नाहीसं होण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची जी पीडा असते ती नाहीशी होण्यासाठी एक महत्त्वाचं सांगतोय तुम्हाला की तुम्हाला त्यांना काय करायचं की जी आपण पायामध्ये जी चप्पल बूट काय घालतो ना ते वापरलेलं द्यायचं असतं, चांगल्या कंडिशनमधलं, नाही तर तुम्ही देताना फाटलं म्हणून देऊन टाका नका, ते वापरलेलं त्यांना दान द्यायचं असतं, चांगल्या कंडिशनमधलं घ्या, एक दिवस वापरा परत देऊन त्यांना द्या। कारण तुमच्या मागची जी पीडा आहे, दारिद्र्य, हे तुमचं दूर होऊन जाईल। हे एवढ्या गोष्टी तुम्ही करा, ही येणारी जी अमावस्या आहे ना त्या दिवशी, कारण तुमचं दारिद्र्य, तुमचं जी आलेली समस्या आहे, खूप खूप जी तुम्हाला ताण देते, ती एकदम पुन्हा फ्रेशमध्ये चालेल कार्यक्रम तुमचा। त्यासाठी तुम्ही हे करा, म्हणजे वस्त्रदान करू शकताय आणि विशेष म्हणजे पायातला बूट असेल, चप्पल असेल, असं हे पण दान करावं लागतं आपल्याला। आणि विशेष म्हणजे तुम्हाला तर अन्नदान तर प्रत्येकाला सांगतोच मी, म्हणजे आपल्याला भयंकर पितृदोष असल्यामुळं आपल्याला दारिद्र्य येतं, आपल्याला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा, आणि पैशाच्या तर अडचणी खूपच येतात, आरोग्य बिघडलेलं असतं, विनाकारण पैसा खर्च होतो, त्या गोष्टी होतात। त्यासाठी तुम्हाला मी अमावस्याचा विधी बी सांगत असतो आणि विशेष म्हणजे दान करायचं पण सांगतो। अमावस्याला अन्नदान करा, ती ही शिव मंदिरात आपल्याकडे तर सारखंच चालूच असतं, प्रत्येक अमावस्याला चालूच आहे, प्रत्येक अमावस्याला आपण करतो केवळ याच्यासाठी, कारण बऱ्याचशा लोकांना त्यांच्याकडे सोयी नसते,
म्हणजे त्यांच्यापाशी जवळपास समजा आमुषाला करणाऱ्या अन्नदानाच्या काही सुविधा उपलब्ध नाहीत, कुणाला मंदिरात केल्या जात नाही. आता तर लॉकडाऊनमुळे बऱ्याच ठिकाणी बंद आहे, पण आपण काही बंद केलेलं नव्हतं, आपण केलेलं नव्हतं बंद, कारण ही जी एरिया ती पूर बाजूला आहे शहरापासून, म्हणजे गावापासून बाजूला असल्यामुळं आपण जसं जमनचं टप्प्याटप्प्याने इथं अन्नदान केलंच, आपण इथं अन्नदान केलं नाही, बंदही केलं नाही आपण कधी. जसं लॉकडाऊन पडलं तरी लॉकडाऊनमध्येही आपलं अन्नदान चालूच होतं आणि अजून चालूच आहे. आणि आता येणाऱ्या 15 तारखेला जी आमुष येते त्याही आमुषाला अन्नदान करण्याचं नियोजन चालू आहे सध्या. तर तुम्हाला जसं जमन तशा पद्धतीनं तुम्ही अन्नदान करू शकतात. तुम्ही दिवाळीचं बी फराळ कुणाला तिथं गरजूंना द्या, वस्त्र द्या, चप्पल बूट पण दान द्या, त्यामुळं तुमचं दारिद्र्य नाहीसं होईल, तुम्हाला एक चांगलं वाटेल, मानसिक समाधान होईल, सगळ्या गोष्टी होतील. तुम्ही अशा पद्धतीने एवढं करा, एवढंच आज मला सांगायचं होतं. तर मंडळी आता जास्त वेळ घेत नाही, आपला निरोप घेतो, परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत. आणि मंडळी जाता जाता तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.